नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत सुरळीच्या वड्या. महाराष्ट्रात याला सुरळीच्या वड्या असे म्हणतात आणि गुजरातमध्ये खांडवी असे म्हटले जाते. योग्य प्रमाण आणि उपयुक्त टिप्ससहित आज आपण सुरळीच्या वड्या करणार आहोत, त्यामुळे कुठलीही स्टेप स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एक वाटी थोडं आंबट झालेलं दही घेऊया. तुम्ही नेहमी जी वाटी वापरता त्या वाटीच्या मापानेही हे सर्व साहित्य घेऊ शकता. त्यात एक वाटी बेसन घालूया. चवीनुसार मीठ घालूया. मी अंदाजे एक छोटा चमचा मीठ घातले आहे. एक चमचा साखर घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. एक इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची कुटून घालूया. मिरच्या लहान असतील तर दोन घ्याव्यात. घातलेले सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया. चांगले एकजीव करून घ्यावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. आता आपण त्यात दोन वाट्या पाणी घालणार आहोत, ते थोडं थोडं घालूया. हे एक वाटी झालं. आता आपण अजून एक वाटी त्यात पाणी घालूया. ज्या कढईत किंवा पॅनमध्ये आपण हे मिश्रण शिजवणार आहोत त्या पॅनमध्ये ते गाळून घेऊया. शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरावे. गॅसची फ्लेम लो ठेवून आता आपण हे पीठ शिजवून घेऊया. खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहावे. जसे जसे पीठ शिजत जाईल तसे ते घट्ट होईल. पीठ एवढे शिजल्यावर ते एकदम स्मूथ होऊन त्याला एक प्रकारची चकाकी येते. पीठ अजून थोडं पातळ आहे, हवा तसा घट्टपणा येण्यासाठी थोडं अजून शिजवून घेऊया. Thank you.
आता हे पीठ आपल्याला हवं तितकं घट्ट झालं आहे. पूर्ण वेळ लो फ्लेमवर अंदाजे 25 मिनटं आपण हे पीठ शिजवून घेतलं. त्यावर झाकण ठेवूया म्हणजे ते गरम राहील. गरम असतानाच आपल्याला ताटावर ते पसरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मोठी ताटं स्वच्छ धुवून आणि पुसून आधीच तयार ठेवावीत, कारण पीठ गरम असतानाच आपल्याला ते ताटावर पसरून घ्यायचं आहे. आधीच तयारी केलेली असली की आपली गडबड होणार नाही. जितका होईल तितका पातळ आणि एकसमान लेअर ताटावर पसरून घ्यावा. मित्रांनो, तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच ताटाच्या दुसऱ्या बाजूला आता आपण अजून एक लेअर लावून घेऊया. एकाच ताटाच्या दोन्ही बाजूला लावलं तरी पीठ पडत नाही आणि तेवढीच कमीत कमी ताटं वापरली जातात. पीठ लावून झाल्यावर 10 मिनटं ते गार होण्यासाठी ठेवूया. अशाच प्रकारे दुसऱ्या ताटावर पीठ पसरवून घेऊया. हे गार होतंय तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीच्या भांड्यात 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल तापलं की त्यात 2 छोटे चमचे मोहरी, 1 छोटा चमचा हिंग आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं बारीक करून घालूया. ताटाला पसरलेलं पीठ गार झालं आहे. आता आपण त्याला सुरीने कट करून घेऊया. ओबडधोबड किंवा वरखाली कडा झाले असतील तर ते आपण कट करून घेऊया. असा छान पातळ लेअर झाला आहे, त्याची आपण गुंडाळी करून घेऊया. अशाच प्रकारे सर्व सुरळीच्या वड्या आपण गुंडाळून घेऊया. दुसऱ्या बाजूचा लेअरही अशाच प्रकारे कट करून रोल करून घेऊया. अशा प्रकारे सर्व सुरळीच्या वड्या आपण रोल करून घेतल्या. एका प्लेटमध्ये काढून आपण त्यावर फोडणी घालूया.
ताजं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करूया. कशी वाटली याची रेसिपी मित्रमैत्रिणींनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे प्रमाण घेऊन तुम्ही सुरळीच्या वड्या केल्या तर एकदम परफेक्ट होतील आणि कधीच बिघडणार नाहीत. खूप मेहनत घेऊन बनवलेले हे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी आशा आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. लाईक करून मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअरही करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हॅपी कुकिंग.